दोन दिवसामध्ये जे काही प्रकरण झालं या प्रकरणामध्ये मला मी बोलावं असं मला काही वाटत नव्हतं याच्यामध्ये, कारण लोकांना काय गोष्टी आहेत काय झाल्या त्या मला असं वाटतं सगळ्यांना समजले, कशाप्रकारे पैशाने विकले गेले आणि कशा प्रकारचं शिवसेनेने एक नीच राजकारण खेळलं हे सगळ्यांनाच कळले. आणि सर्वसामान्य सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला या प्रकारचा एक राग आहे. हे ज्या प्रकारचं राजकारण खेळलं गेलं, जसे पैसे टाकून माणसं फोडली जाणं, हे असले प्रकार हे काही महाराष्ट्रातल्या लोकांना आवडलेली गोष्ट नाही. की हे त्यांनाही कळले की हे लोकांना आवडलेलं नाही आणि त्याच्यामुळे असल्या कंड्या काहीतरी पिकवल्या जात आहेत की हे मीच दिले आहेत, मीच लोक पाठवली आहेत. हे असलं महाराष्ट्राशी प्रतारणा करणारं राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही, करणार नाही. कारण त्यांना कळलं की त्यांनी काय मोठी घोडचूक केली होती आणि त्याच्यातनं हे सगळे सोशल मीडियावरती किंवा अशा प्रकारे पसरवलं जातं की हे राज ठाकरेंनीच ही माणसं पाठवली. तर पाठवायची असते मी सात पाठवली असती, सहा कशाला पाठवली असती. पण हे आपण केलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल जे मन खातंय त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती ह्या टाकल्या जात आहेत त्यांच्याकडनं. हे असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाहीत, मी कधी आजपर्यंत कधी केलेलं नाही आणि करणारही नाही. इतकं दळबदरी राजकारण मला खेळता येत नाही, मला करता येत नाही. ते बरोबर आहे का चूक आहे हे मला असं वाटतं लोकांनी ठरवावं. मी शिवसेनेतनं ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला बाहेर पडताना देखील मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो, त्यांना भेटायला जाऊन त्यांच्याशी बोलून मी बाहेर पडलो होतो. तेव्हा खरं तर माझ्या मनात अनेकांना असं वाटेल की मी काय बोलतोय म्हणून, परंतु तेव्हा खरंच माझ्या मनामध्ये पक्ष स्थापन करा, कारण पक्ष स्थापन करणं ही काय साधी सोपी गोष्ट नव्हती. पण मला त्या सगळ्या ह्याच लोकांचा, हे उद्धव वगैरे जे आहेत ना, यांच्या या नीट राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो. त्या वेळेला बाहेर पडताना देखील काही लोक माझ्याबरोबर तेव्हा होते जे माझा एकूण स्टँड बघून नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला शिवसेनेतले अनेक आमदार अनेक नगरसेवक हे माझ्याबरोबर बाहेर पडायला तयार होते. आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मला पक्ष फोडून मला माझा पक्ष उभा नाही करायचा, असल्या कुठल्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत, मी करणार नाही. जे येतील मी कधी मी पक्ष स्थापनेच्या वेळेला कोणालाही विचारून बघा, मी कोणालाही फोन पण केला नव्हता. जे मी बाहेर पडल्यानंतर जे येतील प्रेमाने येतील ते माझ्याबरोबर राहतील. आजपर्यंत या लोकांना मी प्रत्येक अनेक ठिकाणी मी मदत करत आलो, अगदी ठाण्याच्या महापौरापदापासून, तुम्हाला तर माहिती असेल या गोष्टी सगळ्या. पण हे असले घाणेरडे उद्योग आणि हा घाणेरडा मेंदू जो आहे, हे असलं कधी राजकारण कधी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही. जे बाळासाहेब जसे वागायचे त्यांनी जे शिकवलं मला असं वाटतं मी ते आत्मसात केलेलं आहे. माझं एकूण जर समजा राजकारणाची पद्धत पाहिली तर दोन घ्यावेत आणि मला असं वाटतं महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे. पण 5-5 कोटी रुपये देऊन 6 घ्यावेत हे माझं राजकारण नाही. काल ही घटना घडल्यानंतर तर मला काही शिवसेनेमधल्या अनेक लोकांचे मला फोन आले, काही नगरसेवकांचे फोन आले. त्यातल्या एका नगरसेवकाची कॉमेंट फार छान होती आणि त्यांनी नगरसेवकांनी मला सांगितलं की म्हणे आम्ही दुसऱ्या पक्षात असतो तर बरं झालं असतं, आमच्या पक्षात आम्हाला कधी 2 रुपये दिले नाहीत, पण बाहेरच्या पक्षातल्या लोकांना घेताना 5 रुपये दिले जातात, आम्हाला कधी विचारलं नाही. पैसे दिल्याचे पुरावे बघा, हे यांच्या मुखपत्रातच येतात. आजच्याच मुखपत्रामध्ये आले की नगरसेवकांनी का कोणी TV घेऊ नये दिवाळीच्या ह्याच्यात, पोलिसांचं लक्ष आहे. म्हणजे मिळालेल्या पैशाचं काय करायचं, TV घ्यायची, फ्रीज घ्यायची. तर मला फक्त आज आपल्या मार्फत माध्यमातून मला फक्त एवढीच गोष्ट सांगायची होती की हे असले प्रकार हे कंड्या पिकवल्या जात आहेत, हे या खोट्या आहेत. उद्धवकडनं आणि त्याच्या सहकार्याकडनं अत्यंत नीच अशा प्रकारचा हा एक खेळ खेळली गेली आणि महाराष्ट्रातली जनता हे विसरणार नाही आणि मी तर नक्कीच नाही विसरणार. आणि मी विसरलेलो नाही हे त्यांना भविष्यात कळेल. ते
गळबदरीच आहेत. प्रश्न असा आहे ना या सगळ्याच्या मध्ये, मी आता काय सांगितलं तुम्हाला की असे बाकीच्या पक्षामधले पण लोक फुटले होतेच ना. मी ती गोष्ट ठरवली ना की नाही घेणार म्हणून तुम्हाला मी. ही पद्धत माझी आहे ना राजकारण करायची, मी त्याप्रमाणेच विचार करणार. आताच्या एकूण वातावरणामध्ये ज्या प्रकारे आज भारतीय जनता पक्ष असेल, नंतर काँग्रेसने याच्या पुढे अगोदरचं केलेलं राजकारण असेल, हेच करत आले घालणं. मला साधारणपणे ही एक दीड एक महिना अगोदर कुणकुण होती या लोकांची. पण प्रश्न असा आहे की आता समजा बाजारात तुम्ही विकायला स्वतःला ठेवलंच असेल तर तुम्हाला कोण सांगणार आहे. आणि जे मानसिक दृष्ट्या भ्रष्ट झालेले आहेत त्यांना मी तरी ठेवून काय करू. मला असं वाटतं महाराष्ट्राचं राजकारण, बाकीच्या राज्यांमध्ये काय असेल मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्राचं राजकारण हे उमदं असावं. कोणी काय आपला आयुष्यभर मी सत्तेमध्ये राहणार आहे आणि असं कोणी काही नसतं, कुठचाच पक्ष नसतो. तर मला असं वाटतं, मी त्या दिवशी आठवत असेल तुम्हाला मी काय बोललो की एखादी गोष्ट करताना आपण चुकीचे पायंडे नाही पाडत आहोत राजकारणामध्ये, याचं भान मला असं वाटतं राजकीय पक्षाने ठेवणं गरजेचं आहे. त्यांना घेऊन मला महाराष्ट्र घडवायचं आहे की हे असलं भिकार राजकारण करून आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचाच विस्तार करतोय. लोक एका विश्वासाने माणसं निवडून देतात, पक्षाला म्हणून निवडून देतात, आणि मग त्याच्यानंतर हे पैसे घेऊन जर समजा अशी लोकांची प्रतारणा करणार असतील तर हे राजकारण महाराष्ट्राला हवे का. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती काम करणाऱ्या एका पक्षाला नुकसान करून शिवसेनेने मराठी माणसाचा विश्वासघात केला. 100% म्हणजे काय. आणि ह्याला कुठचं मराठी बिर्याणीचं देणं घेणं हो. हे कोणासाठी काम करत असतात आणि जगत असतात एकदा तुम्हाला माहिती आहे या गोष्टी. मी आपले असले घाळणं प्रकार कोणाला हे बघा. शेवटी प्रश्न असा आहे ना की ह्याच लोकांच्या साठी म्हणून हे सगळं बाहेर पडले होते ना. आज लांडे इथे डोकं आपटत होता ना भिंतीवरती. आणि हे बघा, पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला काय आता माझ्याकडनं सांगायची गरज नाही आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आता हे जे प्रकार सुरू आहेत ना बाळासाहेबांच्या नावाने स्मारक आणि मग त्याच्यातनं महापौर बंगला बळकवायचा, कारण महापौर बंगल्यावरती यांचं लक्ष. त्या दिवशी काय झालं, पार्ट्या चालू होत्या तिकडे महापौर बंगल्यावरती. सांगतात बाळासाहेबांचा स्मारक, मुंबईचा महापौर राहतो त्याच्या घरात. आणि जेव्हा तिकडे कळलं की पोलीस येत आहेत, तिथल्या पोलिसांनी त्यांच्याच पोलिसांनी सांगितलं की पोलीस कदाचित स्थानिक पोलीस इथे येत आहेत बघायला काय चाललंय ते, तेव्हा पळून गेले तिथनं. त्याचा फोटोही व्हायरल झाला. हे असलं बाळासाहेबांच्या नावावरती राजकारण हे असलं एक मी कधी केलं नाही, करणार नाही. मुळात मला असं वाटतं की मला ह्या सगळ्या गोष्टींची केळस येते असल्या घाणेरड्या राजकारणाची. आज आपल्याला बोलवण्यामागचं कारण फक्त एवढंच होतं की हे जे काही कंड्या पिकवत आहेत की हे मी पाठवले, माझा आमच्या पक्षाचा काही संबंध नाही आहे. हे विकले गेलेले आहेत, विकत घेतले गेलेले आहेत, ह्यांचे जे आकडे बाहेर येत आहेत म्हणजे काय 5-5 कोटी रुपये काय घेतले या लोकांनी म्हणजे जवळपास जवळ बघा 30 कोटीचा व्यवहार झाला. एकदा ह्यांना विचारा हे कुठून आले. भाजपकडनंही कंप्लेंट पडलेली आहे ना, आमच्याही कडनं पडलेली आहे. पुढे काय ते आम्ही ठरवू. पुढे हा विषय, आजचा विषय हा त्याच्या पुढे काय करूचा विषय नाही आहे. बाहेर जे पसरवलं जाते ते फक्त काय आहे एवढं सांगण्यासाठी म्हणून. पक्षाकडनं बाहेर आणलं जाईल घेतलं होते, तर आजच्या घडीला शिवसेनेकडनं मदत मागितली, मदत दिली असते त्यांना. विचारायचं तर होतं, नक्की दिली असती. याच्या पुढे टाळी बिळी हा विषय राहणार नाही. आता गालावर टाळी,
भाजपनी सांगितलं होतं की आम्ही आमचा महापौर देखील या ठिकाणी बसवू शकतो, त्याच्यानंतर या सगळ्या घडामोडी झाल्या. प्रश्न मला फक्त एवढंच म्हणायचं की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा तुम्ही किरीट सोमय्या म्हणजे भाजप म्हणत असाल तर मला असं वाटतं काहीतरी चुकतंय आपलं. त्यांना म्हणूनच मला असं वाटतं बाळासाहेबांनी ठेवलेलं एक नाव होतं की सतत पुढे करायचं, त्यांना क्रेडिट सोमय्या असं नाव ठेवलं होतं त्यांनी. मला भारतीय जनता पक्ष काय करेल हे त्यांचं राजकारण झालं, शिवसेनेकडनं ही अपेक्षा जाऊ शकते. पण सर तुमच्या पक्षाचे 6 दिवस तुमच्या पक्षाच्या मुख्यालयात बसून मिटिंग घेतात. मीच सांगितलं होतं ज्या वेळेला मला 1.5 महिन्यापूर्वी कुणकुण लागली त्यावेळेला दिलीपला त्या लांडेला बोलवलं होतं इथे आणि सगळ्यांना बोलवून एक बैठक घेऊन बोल त्यांच्याशी म्हणून सांगितलं होतं. मीच सांगितलं होतं हे काय चाललंय तुमच्यापर्यंत कोणी आलेत का, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं असं काही झालेलं नाहीये म्हणून. हे सगळेजण नगरसेवक माझ्याकडे येऊन गेले होते, आणा भाका काय घेतल्या, बायकोला सोडून पण तुम्हाला सोडणार नाही, नकोच ते मला.